वांगा आपलं रेडी झालं आहे. तुम्ही बघू शकता कलरही सुरेख आला आहे, शिजलंही छान. या पद्धतीने तुम्ही एकदा खाऱ्या वांगा करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण बघत आहात यूट्यूब चॅनल आरपीजे ट्रिक्स आणि आज आपण एक नवीन रेसिपी घेऊन आलो होतो, खारं वांग. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. आपण बघू शकता मी इथं 7-8 वांगे घेतले, छान त्याला असं स्वच्छ धुवून सनी छान कट करून घेतली, छान अशा 4 भागा करून घेतल्या, छोटी छोटी वांगे पाहिजेत. चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण 8 ते 10 लसूण पाकळ्या घालणार आहोत, त्यानंतर थोडस जिरं आणि थोडेसे धणे, शेंगदाणे मी याला छान भाजून घेतले, खोबऱ्याचे छान असे बारीक बारीक काप करून घेतले, खूप सारी कोथिंबीर. आपण आता हे सर्व मिश्रण मिक्सर मधून बारीक करून घेणार आहोत. आपण बघू शकता आपण हे मिश्रण असं छानसं वाटून घेतलंय. आता आपण याला एका छोट्या ताटात काढून घेऊया. आता आपण याला एका छोट्या ताटात काढून घेऊया. आपण टाकू याच्यात थोडीशी हळद, मीठ, थोडस तेल, ते छान आपण हाताने मिक्स करून घेणार आहोत. आणि आता आपल्या वांग्यामध्ये भरून घेणार आहोत. छान स्क्रबिंग करून घ्यायचे याला. आपल्या सगळ्या वांग्यांना आपण असंच करून घेणार आहोत. आपण बघू शकता सगळ्या वांग्यांमध्ये मी अशा प्रकारे आपला मसाला पूर्ण भरून घेतलाय. चला तर मग आपण आता गॅस चालू करूया. आपण आता गॅस चालू केलाय, आता आपण त्यात टाकूया तेल. भरलेल्या वांग्यासाठी तेल थोडं जास्तच लागतं. तेल आपलं गरम झालं की आपण तेल इथं छान गरम झालंय. आता आपण त्यात टाकूया वांगी. आणि थोडस मीठ, खारं वांग म्हटल्यानंतर मीठ थोडं जास्तच पाहिजे. आपण याला छान असं परतू देणार आहे तेलात आणि मिठात. आणि जो आपला उरलेला मसाला आहे, वांगी आपली छान परतून झाली की आपण याच्यात ऍड करणार आहोत. आपण याचा थोडा वेळ झाकण ठेवूया. एक 3 ते 4 मिनिटं झाली. आपण वांगी बघूया, आपली
आपण बघू शकता छान पैकी आपले वांगे आता परतून झाले. आपण आता जे सारण आपण बाजूला काढून ठेवलं होतं ते आता याच्यात मी पूर्ण मिक्स करून घेऊया. मी थोडं पाणी गरम करून घेतले, थोडंसं सारणामध्ये घालून त्याला थोडंसं थोडंसं पातळ असं करणार आहे. सारणात गरम पाणी घालायचं कारण त्याची जी कन्सिस्टन्सी असती आहे ना तर ती तशीच कायम राहते. चला तर आपण सारण घालून घेऊया वांगे. शिजण्यासाठी पाणी शिजण्यासाठी आणि आपल्या 2 ते 3 माणसाला पुरेल अशी भाजी मी बनवली आहे. त्यात पाणी घालून घेतलंय. तुम्ही बघू शकता कलर पण फार सुरेख आलाय. आता आपण याला 2 उकळ्या घेऊया. 2 उकळ्यात आपली भाजी शिजून जाते. तर मित्रमैत्रिणींनो खारे वांगे तुम्ही नक्की करून बघा. आणि आरपीजे ट्रिक्स या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आरपीजे ट्रिक्स हे चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि कमेंट करून मला नक्की कळवा तुम्ही खारे वांग्याची भाजी केली आहे की नाही केली आहे. आमच्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात हे आम्हाला नक्की कमेंट करून कळवा. आपण बघू शकता वांगी आपली छान पैकी शिजली. चला तर आपण आता याला प्लेटिंग करूया. एका डिशमध्ये याला छानपैकी काढून घेऊया. आपलं भरलेलं खारं वांगं आपलं रेडी झालंय. तुम्ही बघू शकता कलरही सुरेख आलाय, शिजलंही छान. या पद्धतीने तुम्ही एकदा खारं वांगं करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. अशा नवीन नवीन रेसिपी आम्ही तुमच्यासाठी घेऊनच येणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.